नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11 स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 2, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत किंगडम प्रोटेस्टा. यादीच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी किंगडम मोनेरा, त्याचबरोबर टू किंगडम सिस्टीमपासून ते सिक्स किंगडम सिस्टीमपर्यंत कोणी प्रपोज केलं, त्याच्यामध्ये काय काय सांगितलं होतं, हे सगळं आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सो लेट अस स्टार्ट विथ किंगडम प्रोटिस्टा. दिस ग्रुप इन्क्लूड्स ऑल द युनिसेल्युलर बट यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. यामध्ये सगळे युनिसेल्युलर आणि यूकॅरियोटिक्स येतात. यूकॅरियोट्स म्हणजे काय, प्रोकॅरियोट्स म्हणजे काय, हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिफरन्स बिटवीन पाहिलेलं आहे. सो प्रोटिस्टामध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स येतात? युनिसेल्युलर, यूकॅरियोटिक. दीज ऑर्गॅनिझम्स शो लिंक विथ ऑल यूकॅरियोटिक किंगडम्स लाईक प्लांटे, फंगाय, ॲनिमालिया. मग प्लांटे, फंगाय, ॲनिमालिया यामध्ये असणारे जे काही यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्या काहीशा प्रॉपर्टीज प्रोटिस्टामध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिझम्समध्ये देखील आहेत. आणि मग प्रोटिस्टामधले हे ऑर्गॅनिझम्स या तिन्ही किंगडम्समधल्या ऑर्गॅनिझम्ससोबत काहीतरी सिमिलॅरिटीज दाखवतात आणि त्यामुळे त्यांचं एक लिंक लागतं. ओके, सो पहिलं आहे ते म्हणजे प्लांट लाईक प्रोटिस्ट. प्लांट लाईक म्हणजे काय, प्लांट सारखे असणारे, बट ते प्लांट्स नाही आहेत, ते कसे आहेत, यूकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर आहेत. त्याच्यामुळे प्लांट लाईक प्रोटिस्ट असं त्यांना म्हटलेलं आहे. ओके, सो फर्स्ट आहे दे आर ऑल्सो टर्म क्रायसोफायटा, म्हणजेच ते क्रायसोफायटा नावाने देखील ओळखले जातात. आता या ठिकाणी क्रायसो म्हणजे काय, गोल्डन, म्हणजेच गोल्डन अल्गे या नावाने देखील ते ओळखले जातात. अल्गे म्हणा, अलगाय म्हणा, अलजाय म्हणा, काही म्हणा, तर त्या नावाने देखील ते ओळखले जातात. दे आर कॉमनली टर्म फायटोप्लॅक्टोन्स. आता या ठिकाणी फायटोप्लॅक्टॉन्स, प्लॅक्टॉन्स, फायटो म्हणजे काय, प्लांट्स, कारण हे प्लांट लाईक आहेत म्हणून. मग प्लॅक्टॉन्स म्हणजे काय, तर प्लॅक्टॉन्स याचा अर्थ पाण्याच्या प्रवाहाबरोबर फ्लोट होणारे, त्याला आपण प्लॅक्टॉन्स म्हणतो. ओके, सो दे आर कॉमनली टर्म्ड ॲज फायटोप्लॅक्टॉन्स. सो दे आर मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे ते आपण फक्त मायक्रोस्कोपनी पाहू शकतो, कारण अर्थातच ते युनिसेल्युलर आहेत, म्हणजे खूपच मायन्यूट असणार आहेत. सो त्याच्यामुळे आपण ते मायक्रोस्कोपनी पाहू शकतो, म्हणून त्यांना मायक्रोस्कोपिक म्हटलेलं आहे. अँड मोस्टली फोटोसिंथॅटिक. फोटोसिंथॅटिक म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतात विथ दी बाय दी प्रोसेस ऑफ फोटोसिंथॅसिस. ओके, अँड आर मेजर प्रोड्युसर्स इन ओशियन्स. आणि ओशियन्समध्ये जे काही इतर ऑर्गॅनिझम्स आहेत, तर त्या ऑर्गॅनिझम्सच्या तुलनेमध्ये जे प्लांट लाईक प्रोटिस्ट आहेत, तर ते खूप चांगले, म्हणजे खूप मेजर पार्ट त्यांनी कवर केलेला आहे प्रोड्युसर्समध्ये. ओके, सो ते खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोड्युसर्स आहेत, म्हणजे ते फूड स्वतः तयार करतात. मोस्ट ऑफ देम आर रेफर टू ॲज डायएटम्स, ॲज दे हॅव बॉडी वॉल मेड अप ऑफ टू सोप लाईक फिटिंग सिलिका कवर्स. आता प्रोटिस्टा, प्लांट लाईक प्रोटिस्टमध्ये जे पण ऑर्गॅनिझम्स येतात, तर त्यामध्ये मोस्टली ऑर्गॅनिझम्स कसे आहेत, डायएटम्स आहेत. डायएटम्स म्हणजे काय, त्यांचं इमॅज तुम्ही या ठिकाणी बघू शकता की डायएटम्स कशा प्रकारचे असतात. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जे डायएटम्स असतात, तर त्याचं जे बॉडी वॉल आहे, तर ते कशाने बनलेलं असतं, तुम्ही घरामध्ये साबण वगैरे ठेवण्यासाठी जो बॉक्स वापरतात, तर तो पाहिला असेल. त्याला खाली एक असं असतं आणि याच्यावरती झाकण म्हणून एक अजून एक कवर असतं. ओके, सो बेसिकली आपण जे घरामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे बॉक्स वापरतो, जे पण वेगळ्या प्रकारचे असतील, तर त्याप्रमाणे यांचं स्ट्रक्चर असतं आणि याच्यामध्ये ते ऑर्गॅनिझम्स असतात. ओके, आणि त्यांच्या बॉडीवरती असं कवर असतं, एक वॉल टाईपमध्ये कवर असतं, ज्याप्रमाणे बॉक्सचं असतं त्याप्रमाणे. आणि ते कवर कसलं असतं, सिलिकाचं असतं. ओके, सो सिलिका म्हणजे खूप टाईट, म्हणजे असं खूप कट तुटू नाही शकणार असं ते कवर असतं. आफ्टर दॅट, डायटोमॅसियस अर्थ इज नथिंग बट द शेल्स लेफ्ट बिहाइंड फॉर सो मेनी इयर्स. आणि यांच्या भोवती हे जे पण एक कवरिंग तयार होतं, तर हे कवरिंग खूप वर्ष ओशियनच्या बँकमध्ये, म्हणजे ओशियनच्या तळाशी राहतं आणि त्यापासून थरावर थर साचत जातात आणि त्याच्यापासूनच तयार होतं ते, म्हणजे डायटोमॅशियस अर्थ, त्याला आपण म्हणतो डायटोमॅशियस अर्थ. ओके, सो आता हे जे डायटोमेशियस अर्थ आहे, हे खूप वर्ष राहतं, म्हणजे ते डिझॉल्व किंवा डिसेपेर वगैरे असं काही होत नाही, तर ते खूप वर्ष राहतं. डायटोमेशियस अर्थ इज ग्रॅन्युलर अँड हेन्स फाइंड्स यूज इन पॉलिशिंग अँड फिल्टरेशन. आणि हे जे डायटोमेनस अर्थ आहे, तर ते पॉलिशिंगसाठी, फिल्टरेशनसाठी वगैरे वापरलं जातं. ओके, म्हणजे त्याचे इतर युजेस आपण करतो. तर अशा पद्धतीने हे सगळं होतं प्लांट लाईक प्रोटिस्टमधील डायटम्सबद्दल, तसं इमॅज पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता हे झाले की प्लांट लाईक प्रोटिस्ट, मग असे सेम टू सेम ॲनिमल लाईक प्रोटिस्ट पण असतात, जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सो पहिली गोष्ट आहे की दे आर ऑल्सो टर्म प्रोटोझोआन्स. तुम्ही प्रोटोझोआन्स ऐकलं असेल, याच्यामध्ये अमीबा वगैरे येतात, तर ते सगळे प्रोटोझोआन्समध्ये. ओके, सो जसं की आपण प्लांट लाईक प्रोटिस्टला क्रायसोफायटा म्हणतो, त्याचप्रमाणे आपण ॲनिमल लाईक प्रोटिस्टला प्रोटोझोआन्स म्हणतो. दे लॅक सेल वॉल, यांना सेल वॉल नसतं. ऑब्विसली आपण हे पाहिले की ॲनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये ज्याप्रमाणे एक डिफरन्स असतो, त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पण पाहायला मिळतो आहे की प्लांट लाईक प्रोटिस्टमध्ये सेल वॉल असतं, तर ॲनिमल लाईक प्रोटिस्टमध्ये सेल वॉल नसतं. ओके, दे आर हेटेरोट्रॉप्स, त्या दुसऱ्यांवरती अवलंबून असतात, ते स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाहीत. आफ्टर दॅट,
दे आर बिलीव्ड टू बी प्रिमिटिव ॲनिमल फॉर्म्स. ते कसे आहेत प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे काय, सगळ्यात पहिले जे ॲनिमल फॉर्म्स तयार झाले होते. सगळ्यात पहिल्यांदा ॲनिमल कोणता तयार झाला होता, बेसिकली आपण प्रोटिस्टामध्ये पाहिलं तर अमीबा. ओके, सो प्रिमिटिव्ह म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा तयार झालेले हे सगळे ॲनिमल्सचे ग्रुप्स आहेत. आफ्टर दॅट अमीबॉइड प्रोटोजोआन्स हॅव सिडोपोडिया ॲज लोकोमोटरी ऑर्गन्स. आता या ठिकाणी सिडोपोडिया म्हणजे काय तर फॉल्स लेग्स किंवा फॉल्स लोकोमोटरी ऑर्गन्स, म्हणजेच काय की खरे पाय नाहीत, एकदम भासवणारे असे पाय त्यांना असतात, म्हणजे ते त्याचा वापर पण करू शकत नाहीत अशा प्रकारचे. ओके, आफ्टर दॅट अमीबा इज फ्री लिव्हिंग फॉर्म. म्हणजे अमीबा कुठेही कसाही राहू शकतो, कुठल्याही हॅबिटेटमध्ये राहू शकतो. बट एंटामीबा इज एंडोपॅरासाइट म्हणजे काय, एखाद्या होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये जाऊन अटॅक करणारा. ओके, अँड कॉजेस अमीबॉइड डिसेंट्री. आणि एंटामीबामुळे काय होतं, अमीबॉइड डिसेंट्री होतं, जे कुठल्या पण होस्टच्या बॉडीमध्ये जेव्हा तो जाणार तर तेव्हा त्या ऑर्गॅनिझमला अमीबॉइड डिसेंट्रीला सामोरे जावं लागणार. अमीबॉइड किंवा अमीबॉइड डिसेंट्रीला सामोरे जावं लागणार. आफ्टर दॅट फ्लॅजिलेटेड प्रोटोजोआन्स हॅव फ्लॅजेला. आता हे फ्लॅजेला काय असतं, तर फ्लॅजिलाची एक इमॅज तुम्हाला बघायला मिळेल. फ्लॅजिला म्हणजे काय, एक सिंपल टेल लाईक पार्ट असतो, म्हणजे एक टेलसारखा एक पार्ट असतो की ज्याच्यामुळे तो ऑर्गॅनिझम मूव्ह करू शकेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकेल. ओके, सो आफ्टर दॅट फ्लॅजिलेटेड प्रोटोजोआन्स हॅव फ्लॅजेला ॲज लोकोमोटरी ऑर्गन. त्यांना सिंपल असं टेल लाईक स्ट्रक्चर असतं. सपोज की असं एखादा ऑर्गॅनिझम आहे तर त्याच्या बॉडीमधून एक टेल लाईक स्ट्रक्चर असतं की जेणेकरून तो मूव्ह करू शकेल. ओके, सो त्यांना फ्लॅजेला असतं लोकोमोशनसाठी. ट्रेपॅनोसोमा इज अ कॉमन फ्लॅजिलेटेड पॅथोजन विच कॉजेस स्लीपिंग सिकनेस. आणि ट्रेपॅनोसोमा हे एक प्रकारचं फ्लॅजिलेटेड ऑर्गॅनिझम आहे, फ्लॅजिलेटेड पॅथोजन आहे, की ज्यामुळे स्लीपिंग सिकनेस म्हणजे स्लीपिंग झोपण्याचा आजार आपल्याला होऊ शकतो जर तो आपल्या बॉडीमध्ये गेला तर. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पॅरामेशियम इज अ सिलिएटेड प्रोटोजोआन. पॅरामेशियम कसं आहे, सिलिएटेड म्हणजे काय, त्याच्या बॉडीवरती सिलिका असतात. सिलिका म्हणजे काय, छोटे छोटे प्रकारचे असे केस लाईक हेअर लाईक स्ट्रक्चर असतात की जे त्याच्या बॉडीवरती प्रेझेंट आहेत. ओके, सो त्याच्यामुळे आपण त्याला सिलिएटेड म्हणतो. सो पॅरामेशियम एक सिलिएटेड प्रकारचं प्रोटोजोआन आहे, हॅविंग सिलिका फॉर लोकोमोशन. आणि हे जे सिलिका आहे तर याच्यामुळे त्याला लोकोमोशन करायला, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जायला हेल्प होते. ओके, सो इन पॅरामेशियम गिलेट, ज्याला की आपण एक प्रकारचं कॅव्हिटी म्हणतो, ओपन्स ऑन द सेल सर्फेस. प्लाझ्मोडियम इज अ स्पोरोझोआन प्रोटोजोआ. स्पोरोझोआन म्हणजे काय, तर हे जसं की आपण आतापर्यंत पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोजोआन्स आहेत ॲनिमल लाईक प्रोटिस्टामध्ये, तर त्याच प्रकारचं एक आहे प्लाझ्मोडियम. सो हे इम्पॉर्टंट आहे की प्लाझ्मोडियम कोणत्या प्रकारचं प्रोटोजोआ आहे, तर इट इज स्पोरोझोआन प्रोटोजोआ. आणि इट कॉजस मलेरिया, आणि याच्यामुळे मलेरिया होतो. ओके, हे महत्त्वाचं आहे. आफ्टर दॅट आहे की इट फॉर्म्स स्पोर्स इन वन ऑफ इट्स लाईफ स्टेज. आणि त्याच्या लाईफ स्टेजमध्ये, म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमचं लाईफ स्टेज असतात, तर एका कुठल्या तरी लाईफ स्टेजमध्ये तो काय करतो, आपल्या बॉडीवरती स्पोर्स तयार करतो. ओके, आता या ठिकाणी तुम्ही पॅरामेशियमचं इमॅज बघू शकता की कोणते कोणते पार्ट्स आहेत. या ठिकाणी आपण गिलेट पाहू शकतो, जे की एक प्रकारची कॅव्हिटी आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डायनोफ्लॅजिलेट्स. सो डायनोफ्लॅजिलेट्स म्हणजे काय, त्या ठिकाणी फ्लॅजेला वगैरे असा शब्द आहे, म्हणजे अर्थातच यांच्या बॉडीमध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असणार आहे ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन. ओके, सो दीज आर ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स. आता हे कसे आहेत, ॲक्वेटिक आहेत, म्हणजेच वॉटरमध्ये राहतात. ओके, त्याचबरोबर हे मेरीन वॉटरमध्ये राहतात, म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये राहतात. आणि फोटोसिंथॅटिक, आणि हे स्वतःचं फूड स्वतः तयार करणारे फोटोसिंथॅटिक आहेत. आफ्टर दॅट द सेलवॉल इज मेड अप ऑफ सेल्युल्युसिक स्टिफ प्लेट्स. आणि यांचं जे सेलवॉल आहे, तर हे कशाने बनलेलं आहे, सेल्युल्युसिक स्टिफ प्लेट्स. आता सेल्युल्युसिक काय आहे, एक प्रकारचं पॉलिमर आहे. ओके, सो आफ्टर दॅट दे पजेसेस अ पेअर ऑफ फ्लॅजेला. त्यांच्यामध्ये एक पेअर असते, एक पेअर म्हणजे काय, दोन फ्लॅजेला प्रेझेंट असतात. ओके, सो या ठिकाणी तुम्ही इमॅज बघू शकता की फ्लॅजेलाचं पोर आहे या ठिकाणी, जिथून फ्लॅजेला बाहेर निघतो. ओके, सो दे हॅव अ वाईड रेंज फोटोसिंथॅटिक पिगमेंट्स. त्यांच्यामध्ये बरेचसे फोटोसिंथॅटिक पिगमेंट्स आहेत. ऑब्विसली ते फोटोसिंथॅटिक असल्यामुळे पिगमेंट्स असणारच आहेत, विच कॅन बी येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू अँड रेड. ते कोणत्याही कलरचे असू शकतात, येलो असेल, ग्रीन असेल, ब्राऊन, ब्ल्यू, रेड. ओके, सो त्याच्या आधारे त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. सो गोनॅओलॅक्स इज डायनोफ्लॅजिलेट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर फेमस रेड टॅड. रेड टॅडमुळे काय होतं की ज्या पण समुद्रामध्ये ते असतील, ज्या पण सी किंवा ओशनमध्ये ते असतील, तर त्या सीला आणि ओशनला रेड कलर प्राप्त होतं. ओके, कारण ते कशामध्ये आहेत, त्या सीमध्ये आहेत, त्या ओशनमध्ये आहेत, त्याच्यामुळे त्या सी किंवा ओशनला रेड कलर प्राप्त होतो, ज्याला की आपण रेड टॅड म्हणतो. सो या ठिकाणी तुम्ही गोनॅओलॅक्सचं एक चित्र बघू शकता की कशा पद्धतीने त्यांचे बॉडी पार्ट्स वगैरे, त्यांचं डोर्सल वेव आहे, वेंट्रल वेव आहे, पुढची बाजू आहे, मागची बाजू आहे. या ठिकाणी फ्लॅजेला आहे, फ्लॅजेलाचे पोर्स पण दाखवलेले आहेत आणि फ्लॅजेला पण दाखवलेला आहे. ओके, आणि बाकीचे बॉडी पार्ट्स पण तुम्ही बघू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे फंगाय लाईक प्रोटिस्ट. आतापर्यंत आपण प्लांट लाईक प्रोटिस्ट पाहिले, आपण ॲनिमल लाईक प्रोटिस्ट पाहिले, आपण डायनोफ्लॅजिलेट पाहिले, आता आपण पाहणार आहोत फंगाय लाईक प्रोटिस्ट. ओके,
सो डायनोफ्लॅजिलेटच्या नावामध्ये डाय आहे, त्याच्यावरून तुम्ही दोन फ्लॅजिला असतात हे लक्षात ठेवू शकता. आता फंगायला प्रोटीसमध्ये जर आपण पाहिलं, दे आर कॉमनली फ्रॉम द ग्रुप्स, आणि त्या ग्रुप्सला आपण काय म्हणतो आहोत, मायक्झोमायसाइट्स, म्हणजेच ते ग्रुप्समधून आहेत आणि त्या ग्रुपला आपण म्हणणार आहोत मॅक्झोमायसाइट्स. ओके, हे फक्त जी महत्त्वाची नावं आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. दीज आर सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम्स फाउंड ऑन डिकेंग लिव्ज. आता जे डिकेंग म्हणजेच काय, जे ऱ्हास पावलेल्या लिव्जवरती किंवा ऑर्गॅनिझम्सवरती राहतात त्यांना आपण सॅप्रोफायटिक म्हणतो. सो देअर सेल्स ॲग्रिगेट टू फॉर्म अ लार्ज सेल मास कॉल्ड ॲज प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम हे मगाशी आपण जे पाहिलं होतं ॲनिमल लाईफमध्ये तेवाला प्लाझ्मोडियम नाही आहे, हे आपण प्लाझ्मोडियम जे पाहिलं होतं त्यात ते काय होतं, मलेरिया कॉज करणारं स्पोरोझोआ प्रोटोझोआ होतं. बट हे जे आता आपण पाहतो आहे तर ते हेवालं नाही, हे दुसरंवालं आहे. ओके, त्याच्यामुळे त्यांनी ब्रॅकेटमध्ये असं सांगितलेलं आहे की नॉट अ मलेरिया पॅरासाइट, हे मलेरियावालं नाही आहे, हे दुसरं आहे. सो आफ्टर दॅट द स्पोर्स प्रोड्यूस बाय प्लाझ्मोडियम आर व्हेरी टफ अँड सर्वाइव्ह इवन व्हेन व्हेरी हार्श कंडिशन. म्हणजे हे जे प्लाझ्मोडियममध्ये जे काही पोर्स तयार होतात तर ते स्पोर्स खूप टफ असतात, खूप हार्ड असतात आणि कुठल्या पण हार्श कंडिशनमध्ये म्हणजे कुठल्या पण एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये ते जगू शकतात, ते सर्वाइव्ह करू शकतात. ओके, आफ्टर दॅट शेवटचा पार्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे युग्लेनॉइड्स. आता युग्लेनॉइड्समध्ये युग्लेना वगैरे शब्द आहे, म्हणजे याचा त्याचं एक एखादं एक्झाम्पल असणार आहे ते म्हणजे युग्लेना, जे की तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सो युग्लेनॉइड्समध्ये काय आहे, तर दे लॅक सेल वॉल, त्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नसतं, त्यांच्यामध्ये सेल वॉल लॅक असतं. बट दे हॅव अ टफ कवरिंग ऑफ प्रोटीनिसियस पेलिकल. बट त्यांच्या बॉडीवरती पेलिसल किंवा पेलिकल काही म्हणू शकता तुम्ही याला, तर त्यांच्या बॉडीवरती एक प्रकारचं टफ कवरिंग असतं, दॅट इज प्रोटीनचं तयार केलेलं असतं, त्याच्यामुळे त्याला पेलिकल किंवा पेलिसल आपण म्हणू शकतो. आफ्टर दॅट दे पजेसेस टू फ्लॅजिला, यांच्यामध्ये पण दोन फ्लॅजिला असतात, डायफ्लॅजिलेटप्रमाणे यांच्यामध्ये पण दोन फ्लॅजिला असतात, बट वन शॉर्ट असतं आणि दुसरं लाँग असतं. एक फ्लॅजिला जर आपण पाहिलं तर एक फ्लॅजिला लाँग असतो आणि एक फ्लॅजिला शॉर्ट असतो. ओके, म्हणजे एक छोटा आणि एक मोठा असतो. दे बिहेव ॲज हेटरोट्रॉप्स, ते हेटरोट्रॉप्स प्रमाणे बिहेव करतात, कधी इन ॲबसेन्स ऑफ लाईट, जेव्हा लाईट नसेल, जेव्हा सनलाईट नसेल, तेव्हा ते काय करणार आहेत, हेटरोट्रॉप्सप्रमाणे दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवरती अवलंबून असणार आहेत. पण जेव्हा सनलाईट असणार आहे, जेव्हा ते फोटोसिंथेसिस करू शकतात, तर तेव्हा ते फोटोसिंथेसिस देखील करतात, म्हणजे ते ऑटोट्रॉप्स पण आहेत आणि त्यासोबतच ते हेटरोट्रॉप्स पण आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट सांगितलेलं आहे की इन ॲबसेन्स ऑफ लाईट बट पजेसेस पिगमेंट्स, बट त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिससाठी आवश्यक असणारे सगळे पिगमेंट्स असतात, जेणेकरून ते सनलाईटमध्ये फोटोसिंथेसिस तयार करून स्वतःचा फूड स्वतः तयार करू शकतील आणि जेव्हा सनलाईट नसेल तेव्हा ते हेटरोट्रॉप्सप्रमाणे कार्य करतात. सो त्यांच्या बॉडीमधले बरेचसे बॉडी पार्ट्स किंवा इतर नावं तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला हे सगळी रीड करायची आहेत, मायटोकॉन्ड्रिया कुठे आहे किंवा न्यूक्लियस न्यूक्लिओलस वगैरे सगळे बॉडी पार्ट्स किंवा सगळे सेल ऑर्गनल्स तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. आता आपण पाहणार आहोत यातीलच नेक्स्ट, ते म्हणजे आहे किंगडम प्लांटे. आता आपण पाहतो आहे किंगडम प्लांटे, बट या लेसनमध्ये किंगडम प्लांटे आपल्याला जस्ट एकदम ओव्हरव्ह्यू दिलेला आहे, कारण आपण थर्ड लेसन फक्त आणि फक्त किंगडम प्लांटेवरतीच बघणार आहोत. बट तरीही मी या लेसनमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण जे बुकमध्ये सांगितले तर ते बघूया. त्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे किंगडम प्लांटेच्या की द किंगडम इज डॉमिनेटेड बाय ऑटोट्रॉप्स. आता या किंगडममध्ये प्लांट्स आहेत आणि प्लांट्स काय आहेत, ऑटोट्रॉप्स, त्याच्यामुळे हा किंगडम पूर्ण ऑटोट्रॉप्सने डॉमिनेट केलेला आहे, कारण या किंगडममध्ये मोस्ट ऑफ दी म्हणजे सगळेच ऑटोट्रॉप्स आहेत, स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. इट ऑल्सो इन्क्लूड्स सम सेमी ऑटोट्रॉफिक मेंबर्स. सेमी ऑटोट्रॉफिक म्हणजेच काय, थोडेसे इतरांवरती पण अवलंबून असणारे आणि स्वतःचं फूड स्वतः पण तयार करणारे, असे दोन्ही मिक्स असणारे. तर ते कोणते कोणते आहेत, द इन्सेक्टिवोरस प्लांट्स. इन्सेक्टिवोरस प्लांट्स म्हणजे काय, की जे स्वतःच्या फ्लावर्सनी किंवा त्यांच्यामध्ये असे काहीतरी अट्रॅक्शन्स असतात की ज्याच्यामुळे ते इन्सेक्ट्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करतात आणि ते इन्सेक्ट्स खाऊन ते स्वतः डायजेशन करतात आणि स्वतः जिवंत राहतात. ओके, सो त्यांना आपण काय म्हणू शकतो की ते सेमी ऑटोट्रॉफिक आहेत, म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतातच, ॲज जसं की प्लांट्स तयार करतात त्याप्रमाणे, पण ते इतर ऑर्गॅनिझम्सला अट्रॅक्ट करतात, इन्सेक्ट्सला वगैरे, आणि त्यांचं डायजेशन करून स्वतःची भूक भागवतात. ओके, सो ते दोघांमध्ये पण येऊ शकतात. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत, विनस फ्लायट्रॅप आहे, पीचर प्लांट आहे, ब्लॅडर वोर्ट आहे, हे सगळे ऑर्गॅनिझम्स एक प्रकारचे पॅरासाइट्स पण आहेत, हेटरोट्रॉफिक पण आहेत आणि थोडेसे ऑटोट्रॉफिक पण आहेत. ओके, सो ॲज वेल ॲज हेटरोट्रॉफिक पॅरासाइट मेंबर्स लाईक कस्क्यूटा. कस्क्यूटा ज्याला की आपण म्हणू शकतो ते एक प्रकारचं होस्टवरती डिपेंड राहतं, असं ते येलो कलरच्या लाईन्स टाईपमध्ये असतं आणि ते होस्टवरती डिपेंड राहतं फूडसाठी. ओके, सो मेंबर्स ऑफ धिस किंगडम आर मल्टीसेल्युलर. आणि ऑब्विसली प्लांट्स जे आहेत या प्लांटे मेंबरमध्ये, सॉरी प्लांटे किंगडममध्ये येणारे जे पण प्लांट्सचे मेंबर्स आहेत तर ते सगळे कसे आहेत, मल्टीसेल्युलरमधले आहेत, हॅविंग युकेरियोटिक सेल्स, त्यांच्यामध्ये युकेरियोटिक सेल्स आहेत आणि सोबतच त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे, कारण ऑब्विसली सगळे प्लांट्स फोटोसिंथेसिस करणार आहेत, सो क्लोरोफिल नेसेसरी आहे. ओके,
आफ्टर दैट है कि सेल्स हैव सेल वॉल आणि यांच्यामध्ये सेल्सला सेल वॉल असतं. आफ्टर दैट नेक्स्ट है मोस्टली मेड अप ऑफ सेल्युलस आणि यांचं सेल वॉल सेल्युलसने बनलेलं असतं. सेल्युलस एक प्रकारचं पॉलिमर आहे की ज्याच्याने प्लांट्सच्या बॉडीमधलं सेल वॉल तयार केलं जातं, तयार होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्लांट्स एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता हे काय आहे तर एक प्रकारची लाईफ सायकल आहे. आता ही पूर्ण लाईफ सायकल आपण किंगडम प्लांटे लेसनमध्ये पूर्णतः शिकणार आहोत. सो आय होप की तुम्ही त्याच लेसनमध्ये व्यवस्थित शिकाल, कारण याच्यामध्ये पूर्ण एक्सप्लेन करणं शक्य नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. सो आपण किंगडम प्लांटे लेसनमध्ये हे पाहणार आहोतच आणि लगेचच थर्ड लेसनच आहे तो. आफ्टर दॅट की ही जी लाईफ सायकल आहे प्लांट्समधली तर ती दोन स्टेप्समध्ये असते, दोन फेजेसमध्ये असते. नेक्स्ट आहे किंगडम प्लांटे इज डिवायडेड इनटू टू मेजर ग्रुप्स, दॅट इज क्रिप्टोगॅम्स आणि फेनेरोगॅम्स. आता हे मी थोडंसं या ठिकाणी एक फ्लोचार्ट घेतलेला आहे की ज्यामधून आपल्याला बेसिक एक आउटलाईन मिळेल किंगडम प्लांटेबद्दल. तर किंगडम प्लांटे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, दोन डिव्हिजन केलेले आहेत त्यांनी. एक तर आहे क्रिप्टोगॅम्स आणि एक आहे फेनेरोगॅम्स. आता या ठिकाणी दोन डिव्हिजन कशाच्या आधारावर करण्यात आलेले आहेत तर क्रिप्टोगॅम्समध्ये काय आहेत की ऑर्गॅनिझम्समध्ये जे सेक्स ऑर्गन्स आहेत तर ते व्हिजिबल नसतात, म्हणजे ते हिडन सेक्स ऑर्गन्स आहेत. आणि जर आपण फेनेरोग्राम्समध्ये पाहिलं तर फेनेरोग्राम्समध्ये जे सेक्स ऑर्गन्स आहेत तर ते हिडन नाही आहेत, तर ते ओपन सेक्स ऑर्गन्स आहेत. ओके, सो व्हिजिबल सेक्स ऑर्गन्स आहे ज्याला आपण म्हणू शकतो. आणि फेनेरोग्राम्स हा जो शब्द आहे याच्या शब्दाचा अर्थ असा होतो की फेनेरोस म्हणजे काय व्हिजिबल आणि गॅम्स म्हणजे किंवा गॅमन्स म्हणजे काय मॅरेज, म्हणजे यांच्यामध्ये जे सेक्स ऑर्गन्स आहेत तर ते व्हिजिबल असतात. सोबतच यांच्यामध्ये सीड्स प्रेझेंट असतात की जेणेकरून न्यू जनरेशन तयार व्हावं जर्मिनेशन वगैरे होऊन. ओके, सो क्रिप्टोगॅम्समध्ये पण परत दोन प्रकार पडतात, एक तर नॉन वेस्क्युलरवाले आणि एक तर वेस्क्युलरवाले. आता हे वेस्क्युलर नॉन वेस्क्युलर काय आहे तर तुम्हाला माहिती आहे की वेस्क्युलर टिश्यूज असतात कोणते कोणते, झायलेम आणि फ्लोएम. ओके, सो झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट असणारे आणि झायलेम आणि प्रेझेंट सॉरी झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट नसणारे असे दोन ग्रुप्स पडतात क्रिप्टोगॅम्समध्ये. ओके, सो ज्यांच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम अशा प्रकारचे वेस्क्युलर टिश्यूज प्रेझेंट नाही आहेत तर त्याच्यामध्ये येणार आहे थॅलोफायटा, ब्रायोफायटा. थॅलोफायटामधले जे ऑर्गॅनिझम्स असतात तर ते सगळ्यात पहिले प्लांट्स आहेत, म्हणजे पहिल्यांदा अस्तित्वात आलेले प्लांट्स आहेत. हे पूर्णतः ॲक्वॅटिक होते, त्यांना रूट्स, स्टीम, लीव्ज असे कुठलेही पार्ट्स नव्हते. ते जस्ट ऑर्गॅनिझम्स होते, ते जस्ट ग्रीन कलरचे होते म्हणून त्यांना आपण प्लांट्स म्हणायचो एकदम सुरुवातीला. आणि थॅलोफायटामध्ये जे थॅलस आहे याचा अर्थ थॅलॉइड आपण ज्यांना म्हणतो की त्यांना कोणत्याही प्रकारचे पार्ट्स वगैरे बॉडी पार्ट्स वगैरे नाही आहेत, त्यांची बॉडी एकदम फिलामेंटस असते. ओके, तर त्यांना आपण थॅलोफायटामध्ये इन्क्लूड करतो. आफ्टर दॅट आहे ब्रायोफायटा. आता थॅलोफायटानंतर इव्हॉल्युशन होऊन आलं ब्रायोफायटा. ब्रायोफायटामधले जे ऑर्गॅनिझम्स असतात तर ते थोडेसे इव्हॉल्व झालेले आहेत थॅलोफायटापेक्षा. ते ऑर्गॅनिझम्स थोडेसे म्हणजे पूर्ण जमिनीवर नाही पण जे पण दलदलीचा प्रदेश असतो की ज्या ठिकाणी थोडंसं पाणी पण आहे, थोडंसं लँड पण आहे, तर अशा प्रदेशामध्ये राहतात, ते येणार आहेत ब्रायोफायटामध्ये. यांच्यामध्ये पण पूर्णतः रूट्स आणि स्टीम वगैरे तयार नाही झाले पण यांच्यामध्ये रूट लाईक, स्टीम लाईक अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स तयार झालेले अशा प्रकारचे ऑर्गन्स तयार झालेले आहेत. रूट लाईक, स्टीम लाईक म्हणजे काय एक्झॅक्टली? रूट्सच नाही पण रूटसारखं थोडंसं काम करणारे असे पार्ट्स ज्यांना आपण रूट लाईक म्हणतो, स्टेम लाईक म्हणतो, तर ते सगळे यांच्यामध्ये तयार झालेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टेरिडोफायटा. टेरिडोफायटामध्ये थोडेसे लीव्ज, स्टीम वगैरे थोडंसं डेव्हलप झालेलं आहे आणि टेरिडोफायटा पूर्णतः टेरिस्ट्रियल आहेत, म्हणजे लँडवरती ते राहू शकतात. आणि यांच्यानंतर जे इव्हॉल्व झाले ते म्हणजे फेनेरोगॅम्स. आता फेनेरोगॅम्समध्ये सगळे वेस्क्युलर आहेत कारण या सगळ्यांमध्ये फ्लोएम, झायलेम प्रेझेंट आहेच. नंतर आपण पाहत आहोत फेनेरोगॅम्समधले ग्रुप्स, दॅट इज जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स. आता या ठिकाणी जिम्नोस्पर्म्समध्ये दोन शब्द आहेत, जिम्नोस प्लस स्पर्म्स किंवा स्पर्मा. मग आता या ठिकाणी जिम्नोस म्हणजे काय? नेकेड. आणि स्पर्म्स म्हणजे काय? सीड्स. म्हणजे ज्याच्यामध्ये जे पण ऑर्गॅनिझम्स, म्हणजे याच्यामध्ये जे पण प्लांट्स आहेत तर ते सगळे प्लांट्स त्यांचे सीड्स नेकेड असतात, म्हणजे आपण सहज ते सीड्स पाहू शकतो अशा पद्धतीचे असतात. ओके, सो आफ्टर दॅट याच्यामध्ये तर काही सबग्रुप्स तयार नाही होत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे होतात बट ते मेन सबग्रुप्स नाही आहेत. नेक्स्ट आहे एंजिओस्पर्म्स. आता या ठिकाणी एंजिओस्पर्म्समध्ये काय फोड आहे तर बघा, एनजीओ म्हणजेच काय? एनक्लोज्ड. आणि स्पर्मा म्हणजे स्पर्म्स म्हणजेच काय? सीड्स. मग याच्यामध्ये ओपन सीड्स असतात पण एंजिओस्पर्म्समध्ये मात्र क्लोज्ड, एनक्लोज्ड सीड्स असतात. ओके, सो एनक्लोज्ड सीड्स असतात पण याच्यामध्ये अजून दोन प्रकार येतात, ते म्हणजे डायकॉटलेडस, मोनोकॉटलेडस. आता या ठिकाणी डायकॉटलेडस किंवा मोनोकॉटलेडस म्हणजे काय? तर डायकॉटलेडस म्हणजे असे प्लांट्स की ज्याच्यामध्ये टू कॉटलेंडस असतात. डाय म्हणजेच काय? दोन कॉटलेंडस. मोनो म्हणजे सिंगल. मग असे प्लांट्स ज्यामध्ये सिंगल कॉटलेडन असतं त्याला आपण मोनोकॉटलेडस म्हणतो आणि ज्याच्यामध्ये टू कॉटलेंडस असतं त्याला आपण डायकॉटलेंडस म्हणतो. ओके, अजून एक डिफरन्स आहे यामध्ये की जे डायकॉटलेडन्स प्लांट असतात तर त्यांचे जे लीव्ज असतात तर ते रेटिक्युलेट व्हेनेशनचे असतात. रेटिक्युलेट म्हणजे काय? तर मोस्टली त्यांचे लीव्ज, वन मिनिट, मोस्टली त्यांचे लीव्ज असे असतात. ओके, इन दिस फॉर्ममध्ये असतात. तर याला आपण म्हणणार आहोत असे लीव्ज जर असतील तर ते येणार आहे डायकॉटिलेडनमध्ये. आणि जर अशा पद्धतीचे लीव्ज असतील, केळीचं वगैरे पान तुम्ही पाहिलं असेल, आता ते व्यवस्थित ड्रॉ करता येईल की नाही माहीत नाही, अशा पद्धतीचं असतं. ओके,
मग यांच्या ज्या रेषा असतात म्हणजे जे वेन्स असतात तर त्या अशा पॅरलेल असतात. ओके, केळीच्या पानामध्ये अशा वेन्स नसतात तर त्या अशा स्ट्रेट पॅरलेलमध्ये असतात. सो जर त्या पॅरलेल वगैरे असतील तर ते येणार आहे मोनोकॉटिलेडनमध्ये, आणि जर ते रेटिक्युलेट असणार आहे अशा पद्धतीने ब्रांचड टाईपमध्ये तर ते येणार आहे डायकॉटिलेडनमध्ये. ओके, मग डायकॉटिलेडनचे तुम्ही अनेक प्रकारचे एक्झाम्पल्स घेऊ शकता, सनफ्लावर वगैरे घेऊ शकता. याच्यामध्ये अजून एक आहे की याचे रूट्स टॅप रूट्स असतात. टॅप रूट्स म्हणजे काय, असे एक सिंगल रूट आणि त्याला असे ब्रांचेस. ओके, आणि याच्यामध्ये मोनोकॉटिलेडनमधले रूट्स ॲडव्हेंटियस असतात, म्हणजेच कसे की असं सपोज की हे प्लांट आहे, या प्लांटच्या खाली अशा पद्धतीने रूट्स, म्हणजे याला कुठेही एक सिंगल रूट आणि त्याला ब्रांचेस वगैरे टाईप नाही आहे, हे असं सुटलेले रूट्स आहेत. ओके, तर असे बरेचसे डिफरन्सेस आहेत मोनोकॉटिलेडनमध्ये डायकॉटिलेडनमध्ये, जे की तुम्ही थर्ड चॅप्टरमध्ये बघणार आहातच. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा या पुढचे व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.